नमस्कार, श्रेया अखिले किचन एक्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वर्षभराकरता टिकेल असा कैरीच्या किसाचा साखरंबा कसा करायचा हे दाखवते। हा बघा, हा आपला साखरंबा तयार आहे। तुम्हाला ची कन्सिस्टन्सी दाखवते। हे बघा, हा एवढा सैल हवा। हा साखरंबा मी माझ्या आईच्या पद्धतीने केलेला आहे। हा साखरंबा वर्षभर फ्रीजच्या बाहेर अगदी चांगला राहतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज लगेच बघता येतील। माझा असाच पारंपरिक पद्धतीचा गुळांब्याचा व्हिडिओ आहे, त्याची सुद्धा तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तसंच हापूस आंब्याच्या साखरंब्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ जरूर बघा। वर्षभराकरता पन्ह्याचा पल्प कसा करायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, त्याची पण लिंक तुम्हाला मी देते। तर असा हा यम्मी साखरंबा कसा करायचा ते आता बघूया। कैरीच्या किसाचा साखरंबा कसा करायचा हे आज तुम्हाला मी दाखवते। त्याच्याकरता ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। ह्या मी नेहमीच्या बाजारात कैऱ्या विकत मिळतात त्याच कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या घेताना बघून घ्यायच्या, कडक घ्यायच्या। तुम्हाला जर साखरंब्याकरता जी कैरी मिळते, राजापुरी कैरी किंवा हापूस आंब्याची कैरी, ती घेतलीत तरी चालेल। तोतापुरी कैरीचा सुद्धा साखरंबा करतात, त्याला साखर जरा कमी लागते पण त्याची चव गोडसर होते। तुम्ही जी नॉर्मल कैरी घेतली तर या साखरंब्याची चव आंबट गोड अशी छान येते। ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आता ह्याची सालं काढून घेते। कैरीची सालं काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला ह्या कैरीचा केस करून घ्यायचा आहे, पण केस बारीक नाही करायचा तर जाड करायचा आहे। तर ही बघा, ही जी किशमिशची जी जाडी बाजू आहे यांनी मी आता केस करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने कैरीचा केस करून घ्यायचा। पुन्हा अशी कैरी उचलायची आणि पुन्हा वरनं खाली न्यायची की केस एकसारखा पडतो। तसं घासायचं नाही, असं घासून घेतलं तर तो केस अगदी बारीक पडतो। आपला कैरीचा केस झालेला आहे, बघा कसा सगळा एकसारखा झालेला आहे। साखरंबा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी भांडी वापरू ती सगळी स्टीलची वापरायची, हिंगालियम अल्युमिनियमची भांडी वापरू नका। आता हा केस मोजून घेऊया। मोजून घेताना असं प्रेस करून घ्यायचं। 2 मिनिटे आपला हा केस झालेला आहे। आता आपल्याला हा केस थोडासा, अगदी जरासा असा उकळत्या पाण्यात घालून शिजवून घ्यायचा आहे। पाणी घेतलंय एका पॅनमध्ये, 4 वाट्या आहे। आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। हाय फ्लेम आहे, पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे। पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा केस घालायचा आहे। आता हा केस घातल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केलेला आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये हा केस 2 ते 3 मिनिटं असंच मुरू दे। 2-3 मिनिटांनी आपल्याला हा केस उपसून घ्यायचा आहे। एक चाळणी घेतलेली आहे मी, ही सुद्धा स्टीलचीच आहे। त्यातलं सगळं जे पाणी आहे ते काढून टाकायचं। हा केस आता व्यवस्थित गार झाला पाहिजे, त्याच्याकरता असाच मी हा केस चाळणीमध्ये पंख्याखाली असा ठेवून देते। आपल्याला एकीकडे साखरेचा पाक करायचा आहे, त्याच्याकरता इथे मी साखर घेतेय। मी इथे 400 ग्रॅम कैरी घेतली होती। जर आपल्याला वजनावर करायचं असेल तर 400 ग्रॅम कैरीला 1/2 किलो साखर घ्यायची। तुम्ही वाट्याने केलं, केस मोजून घेतलात तर जेवढ्या वाट्या खीस होईल त्याच्या दुप्पट साखर घ्यायची। साखर घेताना सपाट वाटे अशी भरून घ्यायची, जास्त नाही भरायची। आपला केस 2 वाट्या झालेला होता तर आपल्याला त्याच्याकरता 4 वाट्या साखर घ्यायची। हे बघा, आता मी 4 वाट्या साखर घेते। ज्या वाट्याने केस मोजून घेतला होता त्याच वाट्याने मी साखर घेतलेली आहे। आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे, त्याच्याकरता आपल्याला साखरेमध्ये पाणी मिक्स करायचं आहे। ज्याच्यामध्ये आत्ता आपण कैरी वाफून घेतली होती, ज्या पाण्यामध्ये आपण वाफून शिजवून घेतली होती तेच पाणी मी वापरते। साखर भिजेल इतपतच आपल्याला घालायचं आहे। आधी 1 वाटीच घालते, अजून 1 वाटी घालते। 2 वाट्या हे मी कैरीचं पाणी मिक्स केलं आहे। आपला कैरीचा केस गार होतोय, तोपर्यंत ही साखरसुद्धा छान विरघळेल, मग ह्याचा पाक करूया। आता आपल्याला साखरेचा गोळीबंद पाक करायचा आहे। गॅस चालू केलेला आहे, साखर विरघळेपर्यंत सारखं ढवळत राहायचं, नाही तर खाली साखर लागते। साखर आपली विरघळली आहे, पाक चांगला उकळायला लागलेला आहे। पाक झाला की नाही कसा ओळखायचा तर थोडासा पाक असा ह्या पाण्यात घ्यायचा। हे बघा, तो पसरतोय,
अजून आपला पाक व्हायचा आहे. पाकाला चांगला असा फेस आलाय, बुडबुडे आलेत चांगले. पाक झाला की तिथे चेक करूया. थोडासा पाक मी ह्या डिशमधल्या पाण्यात घेते. हा बघा असं जवळ येत चाललेलं आहे. हे बघा आपला पाक झालेला आहे. तुम्हाला दिसेल बघा ही छान गोळी त्याची तयार झालेली आहे. असा एकत्र आलाय पाक. अगदी छान पाक तयार झालेला आहे आपला. गॅसची फ्लेम लो केलेली आहे. त्याच्यात आपल्याला कैरीचा किस घालायचा. किस पण आपला गार झालेला आहे. आता हा किस या पाकात घालूया. गॅसची फ्लेम लोच आहे. आता हा जो किस आहे हा अगदी छान ह्याच्यात मोकळा होईल. मी असा वेगळा आपल्याला दिसेल किस. हे बघा पाकात घातल्यावर पण मऊ झालेला असेल व्यवस्थित. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात केशर घालू शकता. आता हा पाक पातळ झालेला आहे. तो पुन्हा एक तरी पाक झाला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे. असा किस शिजवून गार करून घातला की तो किस कडक होत नाही. आता बरेच वेळा साखर आंब्यातला किस किंवा फोडी ह्या कडक होतात. आता गॅसची फ्लेम जरा मी लो टू मिडियम केली आहे. याचा कलर बघा किती छान आलाय. छान कलर येतो या साखर आंब्याला. केशर घातलं नाही तरी सुद्धा चालतं. तुम्ही अशा पद्धतीने साखर आंबा केलात तर तो वर्षभर फ्रीजच्या बाहेर चांगला राहतो. ह्याच्यात आपण प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालत नाही होत. साखर हीच प्रिझर्वेटिव्ह आहे. त्यामुळे साखरेचं जे मी माप दिलाय त्याच मापात तुम्ही करा. तुम्ही जर कमी साखर घातली तर हा साखर आंबा तुमचा वर्षभर चांगला राहायचा नाही. त्याला लवकर बुरशी येईल. अजून एक तुम्हाला साईन सांगते. असा खालचा तळ दिसायला लागतो. हे बघा किती छान दिसायला लागलेला आहे. म्हणजे आता आपला साखर आंबा होत आलेला आहे किंवा झालेलाच आहे. आता पुन्हा एकदा चेक करूया. मी घेतलेलं आहे असं हातावर. जरा गरम आहे. तुम्हाला बघा तार दिसते का. हे बघा अशी तार दिसायला लागते. झालेला आहे आपला हा साखर आंबा. हे बघा असा चांगला फेस आलेला आहे. मी गॅस बंद केलाय. एवढाच पातळ हवा. तो खूप गरम आहे. गार झाला की तो छान घट्ट होईल. आता गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची घालायची. ही वेलची मी नुसतीच अशी खरंगटून घेतलेली आहे. मिक्सरमधनं फिरवून घेतलेली नाही आहे. ह्याचा वास खूप चांगला येतो. ह्याच्यात मी 5-6 लवंगा घालते. त्यासुद्धा गॅस बंद केल्यावरच घालायच्या. लवंगेमुळे साखर आंब्याला मुंग्या वगैरे काही लागत नाहीत. त्याची तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते. आत्ता हा एवढाच पातळ हवा. ह्याच्यापेक्षा तुम्ही घट्ट करू नका. मग तो खूपच घट्ट होतो. आपल्याला पोळी बरोबर किंवा ब्रेड बरोबर खायचा असतो त्यामुळे लावून खाता आला पाहिजे. इतपत हा पातळ पाहिजे. साखर आंबा आता गार झालेला आहे. हे बघा तुम्हाला त्याची मी कन्सिस्टन्सी दाखवते. हे बघा इतपत असा सैल झाला पाहिजे. हा साखर आंबा व्यवस्थित गार झाला पाहिजे. गार झाल्यानंतर तो काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचा. शक्यतो काचेच्या जारमध्येच भरायचा. प्लॅस्टिकमध्ये भरू नका. त्याला एक प्रकारचा प्लॅस्टिकचा वास येऊ शकतो. एअरटाईट काचेचा जार पाहिजे. हवा लागता कामाने. तुम्ही जेव्हा हा साखर आंबा प्रयत्न काढाल तेव्हा सुक्या चमच्याने कोरड्या चमच्याने तो काढा. ओला चमचा वापरू नका. तर असा हा आपला साखर आंबा तयार झालेला आहे.